महाराष्ट्राचा संयुक्त महाराष्ट्र झाल्यापासून विभक्तपणाची जाणीव जास्त वाढायला लागली आणि एकेकाळी मी नुसताच मराठी आहे म्हणून जे भागत असे ती सोय राहिली नाही. मराठी म्हणजे पुणेकर की मुंबईकर की नागपूरकर असा प्रश्न यायला लागला. त्यामुळे मराठी माणसाच्या पुढे स्वपरिचयाचा एक नवाच क्रायसिस निर्माण झाला. क्रायसिस महाराष्ट्रामध्ये केवळ महाराष्ट्रीय म्हणून ओळखलं जाणं हे न ओळखण्यासारखंच आहे. स्वतः स्वतःलाही महाराष्ट्रात खास व्यक्तिमत्व अशी म्हणजे तीन, एक म्हणजे मुंबईकर, पुणेकर किंवा नागपूरकर. तशी महाराष्ट्रात शेकडो गावं आहेत पण ज्यांच्या पुढे कर जोडावे अशी तीनच खास स्थळं, पुणे, नागपूर आणि मुंबई. आता तुम्हाला मुंबईकर व्हायचं आहे का? मुंबईकर व्हायचं असेल तर प्रथम तुम्हाला मुंबईत जन्माला येणं अत्यंत आवश्यक आहे. कारण तुमच्या राहण्याच्या जागेचा प्रश्न हा तुमच्या जन्मदात्यांनी सोडवायला हवा. एरवी मामला बिकट आहे. रात्री आडवं व्हायला फुटपाथची पागडी देखील आता हजाराच्या आकड्यात गेली असं म्हणतात. त्यापेक्षा तुम्ही जिथे असाल त्या गावी सुखी राहा. आयुष्यात सगळ्यात महत्वाकांक्षा काही पुऱ्या होत नाहीत. आता मुंबईतल्या चाळीत अगर ब्लॉकमध्ये जागा असलेली एखादी मावशी किंवा एखादी आत्या जर तुम्हाला दत्तक घेत असेल तर पहा, दुसऱ्यांदा जन्माला यायचा हाच एक सोपा उपाय आहे. किंवा मग घर जावई व्हा. घर जावई याचा मुंबईतला अर्थ ज्याला मुलीबरोबर घरही द्यावं लागतं असा आहे. राहती जागा असेल तर मात्र मुंबईकर होण्यासारखं सुख नाही. तुम्हाला सांगतो मुंबईत भयंकर गर्दी आहे ही तक्रार मुंबईकराखेरीज इतरच लोक जास्त करत असतात. मुंबईतली हवा, गर्दी, डास असल्या गोष्टींना कोणीही कितीही नावं ठेवली तरी त्याला ती खुशाल ठेवू द्यावी. कारण मुंबईचा अभिमान बाळगलाच पाहिजे अशी काही अट नाही आहे. म्हणजे मुंबईकर व्हायला ही अट लागतच नाही, ती पुण्याला, तिथे अभिमान पाहिजे. उलट मुंबईला कोणी जर एक भिकार म्हणत असेल तर आपण सात भिकार असं समजून मोकळं व्हावं. पाहुण्यांना चुकवायला हे धोरण अतिशय उपयुक्त पडतं. कारण इथे काय आहे, बाहेरगावच्या पाहुण्यांना चुकवणे हे धोरण गनिमी काव्याने चालू ठेवावं लागतं. सुदैवाने मुंबई शहरामध्ये बारमार रोगांच्या साथी चालू असतात. तशात मोर्चे, घोषणा, बंद याच्या राजकीय साथी सुद्धा असतात. प्रत्येक पक्षाला दरवर्षी आपापला बंद यशस्वी करून दाखवावाच लागतो, त्याला ते तरी काय करणं. तेव्हा पाहुणे येणार असले तर त्यांना येऊ नका असं कळू नका, अवश्य यावे. फक्त येताना कॉलरा, देवी व इन्फ्लुएन्झाची इंजेक्शने घेऊन यावे. गेल्या आठवड्यात 214 मृत्यू झाले पण त्याचे विशेष नाही. कावीळीची साथ पुन्हा सुरू झाली आहे तरी अवश्य यावे. चिरंजीव बाळकुशास आशीर्वाद हे त्याच्यामध्ये घालून ठेवा. इतकं असून सुद्धा काही चिवट नाटलं पुन्हा येताच नक्की करता द्यायचं. त्यांना स्टेशनवरून उतरून घेण्यास येत आहोत असं सांगून आणायला जाऊ नये. टॅक्सी ड्रायव्हर संघटनेला फोन करून त्यांचा पुढला संप किती तारखेला आहे हे विचारावं आणि त्या दिवशी बोलवावं. पाहुणे जर प्रथमच येणार असले तर आपण गिरगावात राहत असलो तरी त्याला ठाण्याला उतरणे सोयीचे पडेल असं कळवून मोकळं व्हावं. मुंबईमध्ये एकमेव धोका म्हणजे मुक्कामाला येऊ पाहणाऱ्या पाहुण्यांचा. एरवी मुंबईसारखं शहर नाही. मुंबईकर व्हायचं असेल तर मुंबईचं मराठी आलं पाहिजे. एका मराठी वाक्यामध्ये तीन चार तरी इंग्रजी शब्द हवेतच. फक्त मुंबईला बॉम्बे म्हणू नये, अस्सल मुंबईकर मुंबईला मुंबईच म्हणतो. मुंबईत एकदा तुम्ही जन्माला आलात की मुंबईकर होतच जाता, किंबहुना तुम्हाला दुसरं काही होताच येत नाही. पण बाहेरून येऊन मुंबईकर व्हायचं असेल तर पहिली गोष्ट म्हणजे मुंबईच्या मराठीमध्ये भूतकाळाला काहीही किंमत नाही हे ध्यानात ठेवा. मुंबईत जसे उन्हाळा आणि पावसाळा हे दोनच ऋतू, तसे काळही दोनच, वर्तमान आणि भविष्य. मुंबईला बिचारीला भूतकाळ वगैरे काही नाहीच आहे, तिला फक्त आज आणि उद्या. मुंबईकराला शिवाजी महाराजांच्या घोडीचा स्पीड काय होता यापेक्षा सुद्धा सकाळच्या फास्ट लोकल्स कुठल्या याची माहिती अधिक महत्त्वाची. घड्याळाच्या तासाप्रमाणे मिनिटंही मोलाची असतात हे मुंबईत राहिल्याशिवाय कळत नाही. कारण मुंबईकराचं घड्याळ हे केवळ हाताला बांधलेलं नसून त्याच्या नशिबाला बांधलेलं असतं. पण मुंबईमध्ये मुंबईकर होणं हे काहीही सक्तीचं नाही आहे.
हा ऐच्छिक विषय आहे. पुण्यात मात्र पुणेकर होणं हे सक्तीचं आहे. घड्याळ आणि गर्दी यांच्याशी जुळवलं आणि 40 जर राहत असलात तर 40 बिराडात मिळून एक अशा संडासा पुढे शांत चित्ताने वाट पाहण्याची अशी जर तुम्ही योग साधना केली की माणूस मुंबईकर झालाच. मुंबईला पुण्यासारखा इतिहास नसेल पण खऱ्या मुंबईकराचं भूतकाळाविषयीचं प्रेम फक्त एकाच बाबतीत उफाळून येतं, ते म्हणजे क्रिकेट. कारण मुंबईमध्ये क्रिकेट हा एकच खेळ मानला जातो. इतर शहरात हा खेळ मैदानी वगैरे आहे पण मुंबईतल्या चाळीच्या गॅलरीत टेस्ट मॅचेस चालतात. शिवाय क्रिकेट समजायला हातात बॅट बॉल घेतलाच पाहिजे अशी काही अट वगैरे नाही आहे ही समजूत अगदी चुकीची आहे. क्रिकेट हा मुख्यतः खेळण्याचा विषय नसून बोलण्याचा आहे हे लक्षात ठेवायला पाहिजे. इथे मात्र क्रिकेटच्या इतिहासामध्ये तयार असणं अतिशय आवश्यक आहे. अस्सल मुंबईकर, अहो ती पानपतची लढाई म्हणतात ती पुण्यात कुठेशी झाली हो? हा प्रश्न विचारून एखाद्या अस्सल पुणेकराला फेफरा आणेल पण त्याला क्रिकेटचा इतिहास विचारा. एखाद्या पुणेकराने बाजीराव, सवाई माधवराव, त्र्यंबकजी डेंगळे वगैरे नावं फेकावीत ना, तसे पी विठ्ठल, सी के नायडू, विजय मर्चंट इथपासून नावं फेकत वाडेकर, सोलकर, आपला गावस्कर इथपर्यंत हा हा म्हणता सगळेजण येऊन पोहोचतात. तेव्हा मुंबईकर व्हायचं असेल तर हर हर ती पेशवाई गेली आणि ब्रह्मविद्या गेली ह्या थाटामध्ये हर हर त्या क्वाड्रँग्युलर्स गेल्या आणि क्रिकेट खल्लास झाला हे वाक्य म्हणावं लागेल. अस्सल मुंबईकराचा आणि इंग्रजाचा खरा ऋणानुबंध होता. कारण मुंबईवरती मुसलमान किंवा मराठे यापैकी कोणाचंच राज्य नव्हतं. एकतर मुंबईच नव्हती, ती मुंबई झाली साहेब आल्यानंतर. त्यामुळे मुंबईचे पहिले आणि अखेरचे राजे हे इंग्रजच. टिळक, गांधी वगैरे मुंबई बाहेरच्या लोकांनी उगीचच मुंबईकर आणि साहेब यांचे संबंध बिघडवले. अस्सल मुंबईकराला फोर्टमधल्या जुन्या इमारती पाहून साहेबाच्या आठवणीने असं भडभडून येतं, काय साहेब होतात. मुंबई ही मुंबईला मुंबई म्हणणाऱ्यांचीच. मुंबई बाहेरून आलेल्या मराठी लोकांनी मुंबईची मराठी भाषा बिघडवली. अहो चाय पिली असं म्हणायच्या जी चहा घेतला म्हणायला लागले काय. तात्पर्य पेशवे आणि टांगे गेले तरी पुण्याचं पुणेरी पण सुटलं नाही, पण मुंबईची ट्राम गेली आणि अस्सल मुंबईकर अगदी हरवला. साली निदान साली ती 6 नंबरची ट्राम तरी ठेवायला पाहिजे होती. ह्या उद्गारामागचा जो काही कळवळा आहे ना तो नव्या मुंबईकराला कळणार नाही. आता तुम्हाला पुणेकर व्हायचं आहे का? जरूर व्हा, आमचं काही म्हणणं नाही. पण मुख्य सल्ला असा की पुन्हा विचार करा. अगदी आग्रहच असेल तर मात्र कंबर कसून तयारी केली पाहिजे. आणि एकदा तयारी झाली की मग त्याच्यासारखी मजा नाही. तुम्हाला सांगतो पहिली गोष्ट म्हणजे कसलाही न्यूनगंड बाळगू नका आणि प्रत्येक बाबतीमध्ये मतभेद व्यक्त करायला शिका. म्हणजे आपण कोण आहोत, आपला शैक्षणिक दर्जा काय, एकूण कर्तृत्व काय, ह्याचा अजिबात विचार न करता मत ठोकून द्यायचं. विषय कुठलाही असो, म्हणजे आता अमेरिकेची आर्थिक घडी नीट बसवण्याचा खरा मार्ग कोणता या विषयावरती आपण स्वतः पुणे महानगरपालिकेत उंदीर मारायच्या विभागात आहोत नोकरीला हे विसरून मत ठणकवता आलं पाहिजे. अमेरिकेची आर्थिक आघाडी ठोका. दिवसातून एकदा तरी पूर्वीचं पुणे राहिलं नाही, पूर्वीचं पुणे राहिलं नाही हे म्हणायलाच पाहिजे. हे वाक्य म्हणायला वयाची अट नाही. इथे म्हणजे 10 वर्षाचा मुलगा सुद्धा 40 अनुभवाचं गाठोडं असल्यासारखं ते चार चौकापुढे उघडत असतो. त्यामुळे यायला आमच्या वेळी हे असलं नव्हतं हे वाक्य कॉलेज, कचेरी, ओंकारेश्वर, पेन्शनर मारुतीची टेकडी, मंडई आणि शिशुविहार कुठेही ऐकायला मिळेल. आमच्या वेळी तसं नव्हतं. मराठी भाषेच्या अनेक बोली आहेत, त्यात शुद्ध मराठी या नावाची एक पुणेरी बोली आहे. आता ह्या बोलीमध्ये व्यासपीठावरची पुणेरी, घरातली पुणेरी, दुकानदाराची पुणेरी यातला फरक नीट समजावून घ्यायला पाहिजे. आता खाजगी पुणेरी बोलीभाषा आणि जाहीर बोलीभाषा यातल्या फरकाचं एक उदाहरण पहा. अशी कल्पना करा की कोणीतरी एक प्राध्यापक भांबुर्डेकर हे प्राध्यापक येरकुंडकराबद्दल स्वतःच्या घरी बोलतायत. बोंबला या येरकुंटवार शास्त्राचा सत्कार. छाला येरकुंडकराचा सत्कार म्हणजे कमाल झाली. वाचक जोड्याने मारायला हवायला. ऋग्वेदाचं भाषांतर म्हणे कमाल आहे. और ऋग्वेदाचा बट्ट्या बोळ आणि यांना चायला सरकारी अनुदान 50,000 रुपये
पुणेरी मराठीतून संताप व्यक्त करायला दुसऱ्याला मिळालेले पैसे हा एक भाषिक वैशिष्ट्याचा नमुना म्हणून करायला हवा. ओढा ओढा लेको पैसे, करा चैन, खा रोज शिकरण, खा मटार उसळ खा. अगदी चैनीची परमावधी पुणेरी मराठी तिथेच संपते, शिकरण मटार उसळ वगैरे. अहो अहो चक्क 20-20 रुपये मिळवले, हे वाक्य 20-20 लाख मिळवले असल्या आयटीत उच्चारव आणि ह्यांचा म्हणे सत्कार करा, ह्यांना श्रीफल द्या. पुणेरी मराठीत नारळाला श्रीफल म्हणतात आणि चादरीला महावस्त्र. आता ह्याच खाजगी पुणेरी बोलीचं जाहीर बोलीभाषेतलं रूपांतर पहा. हाच प्राध्यापक, ह्याच गुरुवर्य येरकुंडकरांचा सत्कार. गुरुवर्य येरकुंडकरांचा सत्कार म्हणजे साक्षात विद्वत्तेच्या सूर्याचा सत्कार. मित्र हो, आजचा दिवस पुणे महानगराच्या सांस्कृतिक इतिहासात सुवर्णाक्षराने लिहून ठेवण्यासारखा आहे. हे माझे गुरु, म्हणजे मी त्यांना गुरुच मानत आलो आहे, ते मला शिष्य मानतात की नाही हे मला ठाऊक नाही. इथे हशा, सार्वजनिक पुणेरी मराठीमध्ये व्यासपीठावरच्या वक्त्यांनी तिसऱ्या वाक्यात जर हशा मिळवला नाही तर तो फाऊल धरतात. तेव्हा होतकरू पुणेकरांनी जाहीर पुणेरी बोलीचा अभ्यास करताना हे नीट लक्षात ठेवायला पाहिजे. आता एका परीने तसा मी त्यांचा शिष्य आहे, कारण ते म्युन्सिपाल्टीच्या शाळेत शिक्षक असताना मी पहिल्या इयत्तेत त्यांचा विद्यार्थी होतो. म्हणजे येरकुंडकर प्रोफेसर हा एकेकाळी म्युन्सिपाल्टी शाळा मास्तर होता हे जाता जाता ध्वनीत करून जायचं. त्यांचे तीर्थरूप हे सरदार पंचपात्रीकरांच्या वाड्यातील आहार विभागात सेवक होते, म्हणजे तिकडे वाड्यावर स्वयंपाकी होते हे सांगून लगेच बघू. असो, अत्यंत दारिद्र्यात बालपण घालवल्यानंतर आता अरण्येश्वर कॉलनीतल्या आपल्या प्रशस्त बंगल्यात राहताना प्राध्यापक येरकुंडकरांना किती धन्यता वाटत असेल. म्हणजे विद्वत्तेच्या नावावर पैसा कसा ओढला बघा, हे आलं त्याच्यामध्ये. प्राध्यापक येरकुंडकर आणि आपले शिक्षण मंत्री एकाच शाळेत शिकत असल्यापासूनचे स्नेही आहेत, म्हणजे वसीला कसा लागला. सार्वजनिक पुणेकर व्हायचं असेल तर जाहीर पुणेरी मराठीचा खूप बारकाईने अभ्यास करावा लागेल. आता दैनंदिन व्यावहारिक पुणेरी शुद्ध मराठी बोलीला मात्र अनेक पैलू आहेत, त्यामुळे रोजच्या व्यवहारात देखील ही बोली वापरताना वाक्यरचनेकडे नीट लक्ष द्यायला हवं. आता हेच बघा ना, टेलिफोन रिसिव्हर उचलल्यानंतर हॅलो हॅलो असं म्हणावं हा जगाने मान्य केलेला शिष्टाचार आहे ना, पण पुणेरी शुद्ध मराठीमध्ये हॅलो याच्याऐवजी दुपारच्या झोपेतून जाग केल्यावर आवाजाला एक नैसर्गिक जो एक तुसडेपणा येत असतो तो आणून हॅलो म्हणण्याच्याऐवजी कोण आहे. असं वस्कन ओढायचं, म्हणजे टेलिफोन करण्याप्रमाणे ऐकण्यालाही जर पैसे पडले असते तर माणूस जसा वैतागला असतो तसा वैतागायचं. मग तिकडून विचारतो कोणीतरी, जरा प्लीज गोखल्यांना बोलवता का. असं विचारलं रे विचारलं की पुण्याबाहेरचे तुम्ही आहात हे पुणेरी पोर देखील ओळखेल, त्याच्याऐवजी गोखल्यांना बोलवा असा इथून हुकूम सोडायचा. मग पलीकडून आवाज येतो, आहो इथे 10 गोखले आहेत, त्यातला कुठला हवा आहे. तो कितवा तो मला काय ठाऊक, एलआयसीत झोपा काढायला जातो ना त्याला बोलवा. मग इकडून आवाज ऐकवतो, अरे गणू इथे फोनवर तुझ्यासाठी कोणतरी पेटलाय रे. शायला या गण्याच्या दिवसाला 100 फोन, हे सुद्धा आपल्याला ऐकू येतं. पुणेकर व्हायला कसल्या तरी गोष्टीचा जाज्वल्य अभिमान हवा, नुसता नाही जाज्वल्य अभिमान. तो शिवछत्रपती किंवा लोकमान्य टिळक यांचाच असला पाहिजे असं मुळेच नाहीये. म्हणजे आपल्या आळीचा गणपती विसर्जनाच्या दिवशी रांकेत कितवा जावा इथपासून पुणेरी गावरान शेंग यापर्यंत कुठल्याही गोष्टीचा असला तरी चालेल, पण जाज्वल्य अभिमान पाहिजे. तर मतभेद व्यक्त करायला ह्या जाज्वल्य अभिमानाची फार मदत होते. म्हणजे मग टिळक पुण्यतिथीच्या दिवशी आगरकरांच्या विषयीचा जाज्वल्य अभिमान, क्रिकेटच्या टेस्ट मॅचच्या वेळेला देशी खेळांचा जाज्वल्य अभिमान, अशी त्या त्या अभिमानांची चांगली वाटणी करता येते आपल्याला. आपला मतभेद केवळ खाजगीमध्ये व्यक्त करून पुण्याचं संपूर्ण नागरिकत्व कधीही मिळत नाही. अधूनमधून वाचकांच्या पत्रव्यवहारामध्ये एक पत्र पाठवावं लागतं, त्यासाठी पत्रलेखनाची स्वतंत्र शैली कमवायची हे अतिशय आवश्यक आहे. पुणेकर होण्यासाठी सायकल चालवणं ही क्रिया एक खास कला म्हणून शिकायला हवी.
सायकलवर बसता येणं म्हणजे पुण्यात सायकल चालवता येणं हे नाही. चालवणं हे क्रियापद इथे हत्यार चालवणं किंवा चळवळ चालवणं अशा अर्थाने वापरलं पाहिजे. सायकलचा मुख्य उपयोग वाहन म्हणून न करता वाहत्या रस्त्यात मध्यभागी कोंडाळा करून गप्पा मारताना टेकायची सोय म्हणून करायला हवी. यातूनच पोलिसांना वाहतूक नियंत्रणाचं शिक्षण मिळतं. त्याचप्रमाणे पाहुणे नामक गनिमतात त्यांना वाड्यामध्ये सहजासहजी एकदम प्रवेश मिळू नये यासाठी मुख्य प्रवेशद्वारामध्ये सायकलींची बॅरिकेड रस्ता यायला हवी. त्या ढिगाऱ्यातून नेमकी आपली सायकल बाहेर काढता यायला हवी. सायकल हे एकट्याने बसून जायचं वाहन आहे हे विसरायला हवं. किमान तिघांच्या संख्येने रस्त्याच्या मधून गप्पा मारत मारत जाता आलं पाहिजे. नजर समोर न ठेवता फुटपाथावर चालता बोलता जी प्रेक्षणीय स्थळांच्या तिथे येणं जाणं चालू असतं. सायकलला घंटी दिवा ब्रेक वगैरे असणं हे म्हणजे भ्याडपणाचं लक्षण आहे. अशा रीतीने पुणेकर होण्यातल्या प्रथमा द्वितीया वगैरे परीक्षा उत्तीर्ण होत होत सार्वजनिक पुणेकर होण्याची पहिली पायरी म्हणजे कुठल्या तरी संस्थेच्या कार्यकारी मंडळामध्ये तिथे शिराची धडपड चालू ठेवायची. उगीच काहीतरी श्रीमंत दुसरे बाजीराव साहेब यांचे शुद्ध लेखन किंवा बाजरीवरील कीड असल्या फालतू व्याख्यानांना जाऊन सुद्धा हजेरी लावायची आणि व्याख्यानानंतर त्या व्याख्याताला भेटून या विषयावरती एकदा आपल्याशी चर्चा करायची आहे असं चार चौघात म्हणून टाकलं. हा हा म्हणता आपण खासगी पुणेकरातून सार्वजनिक पुणेकर होऊन जाल. आता पुण्यात राहून दुकान वगैरे चालवायची इच्छा असेल तर पुणेरी मराठी बोलीचा म्हणजे फारच अभ्यास वाढवावा लागेल. तरच किमान शब्दामध्ये गिरायकाचा कमाल अपमान करता येईल. ती भाषा आली पाहिजे कारण पुण्यात दुकान चालवणे हे सायकल चालवणे या अर्थी चालवणे आहे. दुकानदारांनी गिरायकावर सत्ता चालवायची असते. दुकानात सर्वात दुर्लक्ष करण्यासारखी वस्तू म्हणजे गिरायक हे सूत्र इथलं. त्यामुळे खास त्या ढंगाचं दुकान हे 7-8 वर्ष चालतं. पुढे ते सिंध्याबिंद्याला विकावं जागेच्या पागडीमध्ये उर्वरित आयुष्याची सोय होते आणि आपण महाराष्ट्र व्यापारात मागे का याचं भाषण करायला मोकळे. थोडक्यात म्हणजे पुणेकर व्हायचं असेल तर म्हातारपणाच्या सत्काराच्या दिशेने वाटचाल करायचं धोरण सांभाळावं लागतं. आता तुम्हाला नागपूरकर व्हायचं आहे का? ही तुमची महत्वाकांक्षा पार पाडणं अत्यंत सोपं आहे. त्यासाठी एकच अट म्हणजे तुम्ही नागपुरात राहून चालणार नाही. खरा नागपूरकर हा नागपुरात नागपुरी खाक्या दाखवूच शकत नाही कारण तिथे सगळेच खाक्या दाखवायलाच उत्सुक. तर याचा खाक्या कोण बघणार? तर पुण्या मुंबईत राहिलात तरच नागपुरी खाक्या दाखवणं शक्य आहे. आपण नागपुरी आहोत एवढं नुसतं ऐकवेच राहायचं बस हेच मुख्य काम. मग ज्या कुठल्या गावी राहत असाल त्याच्या तुलनेने नागपूर प्रशस्ती चालू ठेवायची. पानामध्ये कितीही अस्सल तूप पडलेलं असलं तरी वराडी तूप या विषयावरती बोलावं. बिर्याणी खाताना सुद्धा वडा भाताचा मजा काही आवर आहे वगैरे हे सांगावं. अगदी गुलाबी थंडी जरी पडलेली असली तरी नागपुरी उन्हाळा अरे काय नागपुरी उन्हाळा ते संत्र ते जाळ्याचे पडदे वगैरे वगैरे ते ऐकणाऱ्याला त्या थंडीत घाम फुटेपर्यंत ते ऐकवत राहा. पण हे सगळं नागपूर शहरापासून आपण किमान 200 मैल दूर आहोत हे ध्यानात घेऊन खुद्द नागपुरात असलं काही बोलाल तर चुबे काय उगाच फजूल फुका म्हणून राहिला बे असं लगेच ते विचारतील. मग गोंधळ. नागपूर बाहेरचा माणूस हा कुठे अगदी रत्नागिरीचा किंवा धुळ्याचा जरी असला तरी त्याला हिणवताना तुमच्या पुण्या मुंबईच्या लोकांचं अशा तुकड्यांनीच त्या वाक्याला सुरुवात करावी नेहमी. सतत कोणीतरी आपल्याला उपेक्षेने मारून राहिलेला आहे ही भूमिका घेणं हे अत्यंत आवश्यक आहे. आणि आपण स्वतः पाहुण्याला जरी नुसता कपभर चहा सरकावत असलो ना तरी सुद्धा बोलताना तुमच्या पुण्या मुंबईमध्ये काय भेटी कंजूशी चहा घ्या. किंबहुना नागपुराखेरीज इतर कुठेच खाण्यापिण्याचा शौकच नसतो असा सिद्धांत उराशी बाळगावा. मात्र पदार्थांचा फार तपशील देऊ नका. एखादा गोवेकर नुसत्या बांगड्याचे 20 प्रकार सांगेन आणि तुमच्या वडाभातापुढे तुम्हाला जाता येणार नाही म्हणजे पंचायत सगळी. अशा वेळेला आपली गाडी संत्रे किंवा कापूस ह्याच्यावर आणावी कारण अस्सल मुंबईकर हा संत्र हे एरंडेलाबरोबर खायचं फळ आहे असं मानतो आणि कापूस हा गादीतच तयार होतो आणि आतल्या आत वाढायला लागून एका दिवशी गादी फोडून बाहेर येतो अशी त्याची प्रामाणिक समजूत आहे.
अहो प्रत्येक शहरातल्या माणसाचे मोर्चे बांधण्याच्या काय जागा आहेत ते नीट तपासून पाहिलं पाहिजे. मुंबईत तुम्हाला आपण नागपूर करावं ते ठासवायचं असेल ना, तर समोरचा माणूस हा नाडकर्णी का धुरंधर आडनावाचा असल्याची खात्री करा आणि सरळ नागपुरी हिंदीत सुरू करा. कारण अस्सल मुंबईकर भूताला भीत नाही इतका हिंदीला भीतो. कारण अस्सल नागपूरकर मराठी माणसाची मातृभाषा जशी हिंदी आहे, तशी अस्सल मुंबईकर मराठी मातृभाषा माणसाची ही इंग्लिश आहे. मात्र त्या इंग्लिशचा आणि इंग्लंडमधल्या इंग्लिशचा काही संबंध नाही. हा पुण्यातली इंग्रजी मात्र मुळामुठेच्या काठी जन्मास येऊन ओंकारेश्वरी तिथे दहन झाले. नागपूरला इंग्रजीचे फिकीर करायचं काहीही कारण नाही. कारण एका भाषाशास्त्रज्ञाच्या मते पुण्याची इंग्रजी ही संस्कृतोद्भव आहे, नागपूरची हिंदी ही मराठोद्भव आहे आणि मुंबईची मराठी ही आंग्लोद्भव आहे. भाषाशास्त्राचं मत आहे. आता नागपूरकर होण्यासाठी पान खाणं हे आवश्यक आहे ही समजूत चुकीची आहे. पान सगळेच खातात, पण आपला नागपुरी अस्सलपणा दाखवायचा असेल तर ज्या पुणेकर किंवा मुंबईकराकडे तुम्ही पाहुणे म्हणून जाणार असाल ना, त्याच्या घरी पानाचा इंतजाम नाही याची खात्री करून पान नाही का असं विचारून टाकावं. म्हणजे तो ओशाळतो. आपला एक पॉईंट सर झाला. मग ठेल्यावरून बोलवून घ्या ना बे, त्याला ठेला कळत नाही आणि कोणाला बोलवायचं ते कळत नाही, तो ओशाळतो. म्हणजे दुसरा पॉईंट सर झाला. नाही का मग थोडी सुपारी तर देऊन द्या ना असं म्हटल्याबरोबर तो मसाल्याची सुपारी आणतो. तर झट, ही मसाल्याची सुपारी ही तर आमच्या नागपुरातली पोट्टी पाट्टी खात नाही, तो काय पुन्हा आउटतो. आणि इथून त्यातून एखाद्याने पान मागवलंच तर मग सरळ खिडकीतून जोरदार पिंक खाली टाकावे. खालच्या भाडेकरूंची झालीच रंगपंचमी तर आपण गेल्यावर शिमगा होईल. आपण निश्चिंत असावं, आपलं नागपुरी पण सिद्ध झाल्याशी कारण. पण वरून कितीही उद्धटपणा केला तरी आतून मात्र आपण उदार असल्याचा भाव हा चालू ठेवायला पाहिजे. त्यासाठी मुंबईत कोणाही मुंबईकराच्या घरी गेलात आणि तुम्हीही रिटायर होईपर्यंत आणि त्यानंतरही मुंबईतच राहणार असलात तरी एकदा आमच्या नागपूरला येऊन जा ना संत्र्याच्या सीझनला. अरे काय मस्त संत्रे खाऊ, वाळ्या गळ्याचे तट्टे गिट्टे लावून पडले राहू आरामात, आमच्या वराडी पाहुणच्या बघा असं आमंत्रण देत जावं. आता मुंबई ते नागपूर प्रवास खर्च जमेला धरला तर मुंबईत संत्री स्वस्त पडतात. त्यामुळे ह्या आमंत्रणाचा कोणीही स्वीकार करत नाही, काळजी नसावी. असो, तर आमच्या या विषयावर प्रसिद्ध होणाऱ्या आगामी ग्रंथाची ही एक नुसती झलक आहे. संपूर्ण ग्रंथ लिहून तयार आहे, फक्त प्रकाशन समारंभाचा अध्यक्ष मुंबईकर पुणेकर की नागपूरकर याचा निर्णय करणं हा तूर्त आमच्या पुढला क्रायसिस आहे.